महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी तिसरं अपत्य लपवलं असल्यामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं या मागणीसाठी जिल्हा न्यायालयामध्ये इतर राजकारण्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी बाबासाहेब वाकळे यांनी आपल्यावर चुकीचे आरोप लावले जात असल्याचा आरोप केला आहे आणि जो कोणी अर्जदार आहे त्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. जे 8 दिवसापासून व्हॉट्सअपला असेल किंवा काय असेल हे तिसरं अपत्याचे माझ्याविषयी अपप्रचार चालू होता, तो अपप्रचार मी आज प्रेस घेऊन सर्वांसमोर सांगितले आहे. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, हा षडयंत्र आपल्याला मला बदनाम करण्याचं आहे. कारण माझं तिसरं अपत्य आहे, मी हे आपल्या याच्यातच जे फॉर्म भरला त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट असेल, ग्रामपंचायतचं असेल, सगळं माझ्याकडं ओरिजिनल पुरावे आहेत. त्यांनी कुठून तरी एका डॉक्टरचं डुप्लिकेट करून हा गुन्हा केलेला आहे. हा मोठा गुन्हा आहे, यांना सजा झाल्याशिवाय राहणार नाही. यांनी जे केलं आहे ब्लॅकमेलिंग, त्यांना वाटलं घाबरून जाईन काहीतरी हे करून, ते त्यांचं असफल झालेलं आहे. आणि याच्यात ज्यांनी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल करणार आहे. हे निवडणूक झाल्यानंतर बनावट कागदपत्र सादर केलेली, त्याच्याकरताच मी तुम्हाला नंबर दिला. एक डॉक्टरची मला थोडी माहिती भेटली, तुम्ही त्यांना मी फोन करून विचारू शकता. आपलं काय म्हणणं आहे? म्हणजे माझं म्हणणं क्लिअर कट आहे, माझ्या मुलाचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला, ज्या ग्रामपंचायत हद्दीत झाला, त्याचे सर्टिफिकेट त्यावेळेचे हस्तलिखित आहे, त्यावेळेची शाई आहे, त्यावेळेचे यांनी एक फोटो काढले गेले हे नक्की गुतणार आहे. त्यांचं फक्त माझं मन विचलित करणे, मला कुठंतरी बदनामी करणे, माझे बदनामी होऊन मी त्यांच्यावर तेव्हा दावा ठोकू शकतो. अब्रू नुकसानीचा पदा त्यांना सोडणार नाही.